निर्णय केलकर या यूट्यूब चैनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। निर्णय केलकर हा यूट्यूब चैनल वास्तव आणि परिवर्तनवादी विचाराचा आहे आणि म्हणून या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन बटनवर आपण प्रेस करून ते बटन दाबून आमचे जे नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल म्हणून आपण बेल आयकॉन बटनवर प्रेस करा। तसेच मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण निर्णय केलकर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब करा। मित्रांनो, बांधवांनो, सहकार्यांनो आणि भगिनींनो, आज आपण एक नवीन चर्चा करणार आहोत। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या संसदीय राजकारणाचा आढावा आपण घेणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवट सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा अशी मी आपल्याला विनंती करतो। बांधवांनो, मित्रांनो, सहकार्यांनो आणि माझ्या भगिनींनो, आज आपण विषय सांगितल्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा संसदीय राजकारणाचा आढावा घेणार आहोत। बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य हे विविध क्षेत्रामध्ये आहे आणि मग ते विविध क्षेत्र आपण जर विचार केला तर खूप मोठा असा हा व्हिडिओ होईल आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक वेगवेगळ्या विविध पैलूंवर एक वेगवेगळा व्हिडिओ बनवण्याचं आम्ही ठरवलं असून आज आपण करणार आहोत बाळासाहेब आंबेडकर यांचं संसदीय राजकारण, ज्या त्यांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्या सर्व निवडणुकींचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व करुणासागर माता रमाई यांचे नातू, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर व महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे सर्वात मोठे चिरंजीव। बाळासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना चार मुलं, मोठे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, दोन नंबरला रमाई आनंदराव तेलतुंबडे, तीन नंबरला भीमराव आंबेडकर, भीमराव यशवंत आंबेडकर आणि चार नंबरला आनंदराव आंबेडकर। बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी झाला। बाळासाहेब आंबेडकरांचं जे प्राथमिक जे शिक्षण आहे हे प्राथमिक शिक्षण त्यांचं स्टेनिस्लाओस या बांद्र्यामधल्या अत्यंत चांगल्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि 1978 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, बी ए पूर्ण केलं आणि 1981 मध्ये त्यांचं लॉ पूर्ण झालं। म्हणजे त्यांचं शालेय महाविद्यालयीन आणि लॉ शिक्षण पूर्ण झालं। 1981 पासून त्यांनी सामाजिक आणि आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली आणि सामाजिक काम करत असताना भूमिहीनांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बहुजनांचा म्हणजे जे शेतमजूर असतील, नंतर तुमचं ऊस तोडणी कामगार असतील, अशा छोटे छोटे जे मजूर ज्यांच्याकडे या देशामध्ये कधी बघितल्याच गेले नाहीत अशा विषयाकडे, गायरान जमीन असेल, महार पतन जमीन असेल, अशा अनेक विषयावर त्यांनी सुरुवात केली। म्हणजे माणगाव ते पुणे त्यांचा असलेला लॉंग मार्च जे पायी त्यांनी जो काढला होता आणि 1982 पासूनच त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली, राजकीय कार्याला सुरुवात केली आणि 1984 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जी पहिली निवडणूक लढवलेली आपण जर बघितलं तर पहिली निवडणूक त्यांनी 1984 भारिपमधून जी निवडणूक लढवली ती अकोला आणि दुसरी ही ईशान्य मुंबईतून। अनेक लोकांना माहीत नाही की बाळासाहेब आंबेडकर हे ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा उमेदवार होते, एकाच वेळेला दोन वेळा निवडणूक त्यांनी दोन ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि या दोन्ही ठिकाणी जर आपण जर बघितलं तर 1984 आपल्याला माहित असेल प्रधानमंत्री इंदिरा गांधीची हत्या झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक
सहानुभूतीची लाट पसरली होती आणि याच काळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी पहिली निवडणूक लढवली। 1984 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना जे ईशान्य मुंबईमध्ये ते निवडणूक लढत होते त्या ईशान्य मुंबईमध्ये बाळासाहेबांना 49,758 मते मिळाली आहेत। बघा ईशान्य मुंबई ह्या ती निवडणूक मी अत्यंत जवळून बघितली आहे, तेव्हा मी शाळेमध्ये होतो आणि त्यामुळे बाळासाहेबांची ती निवडणूक मी स्वतः बघितली आहे, त्या मतदारसंघात मी राहिला होतो आणि म्हणून 49,758 मतं बाळासाहेबांना त्या मिळाली आहेत। आणि अकोल्यामध्ये बाळासाहेबांना 1,65,064 मतं मिळाली आहेत। 1,65,064 मतं ही बाळासाहेबांना अकोल्यामध्ये मिळाली आहेत। आणि जे निवडून आलेले उमेदवार होते जे मधुसूदन वैराळे जे इंडियन नॅशनल काँग्रेसचे होते त्यांना 1,78,874 मतं मिळाली होती, म्हणजे जवळजवळ 12 ते 13 हजार फरकाने केवळ बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता। आणि म्हणून तेव्हापासून अत्यंत कमी मतांनी बाळासाहेबांचा तिथे पराभव झाला होता, म्हणजे काँग्रेसच्या त्या लाटेमध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर जी लाट आली अनेक मोठ्या दिग्गजांचा पराभव झाला होता, अशा वेळेला बाळासाहेबांना केवळ 13,000 मतांनी पराभूत झाले होते। आणि म्हणून बाळासाहेबांनी संपूर्ण आपलं लक्ष हे अकोल्याकडे लक्ष आपलं त्यांनी वेधलं आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात जोरदार केली। 1984 नंतर बाळासाहेबांनी आपलं राजकारणातलं जे हळूहळू जे काम होतं त्याला गती दिली, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, भूमिहीनांचे प्रश्न, वेगवेगळे प्रश्न त्यांनी कारखानदार जे ऊस तोडणीच्या विरुद्ध जे कारखानदार कारखानदार मजूर आहेत, नंतर ऊस तोड कामगार आहेत, असे छोटे छोटे विषय घेऊन बाळासाहेबांनी आपले राजकारण सुरू केलं। आणि राजकारण करत असताना त्यांनी एक विशिष्ट असं जो बहुजन वर्ग म्हणजे एका कुठल्याही समाजाचं किंवा एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व न करता त्यांनी संपूर्ण समाजाचं म्हणजे जो दबलेला आहे, पिचलेला आहे, जो वंचित आहे, जो हजार अनेक वर्ष सत्तेपासून दूर आहे आणि अनेक वर्ष त्याला सत्ता ही काय आहे हे माहीतच नाही, केवळ त्याचा वापर करलेला आहे, अशा घटकासाठी बाळासाहेबांनी आपलं काम सुरू केलं। पुढे 1987 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना नांदेडमध्ये पोटनिवडणूक लढवली, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन खासदार नांदेडचे शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्यानंतर तिथे ती त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली। आणि 1987 पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेडमध्ये लढवली, म्हणजे बघा 84 त्यांनी ईशान्य मुंबई आणि अकोल्यात निवडणूक लढवली आणि 87 त्यांनी डायरेक्ट पोटनिवडणूक नांदेडमधून लढवली। आणि या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर, अशोक चव्हाण यांना 2,83,019 मतं मिळाली, तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना 1,71,901 मतं मिळाली। म्हणजे 87 नांदेड सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा 1,71,000 मतं मिळाली। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे त्यावेळेला अनेक एकनिष्ठ असे कार्यकर्ते तिथे नांदेडचे सुरेशदादा गायकवाडांचं असतील किंवा अनेक भारिक बहुजन महासंघाचे, भारतीय बौद्ध महासभेचे आणि बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरी चळवळीचा, नांदेड हा आंबेडकरी चळवळीचा बाल्यकिला आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांची तेव्हा राजकीय सुरुवात होती आणि अनेक लोकांनी प्रामाणिकपणे तिथे काम करून त्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना 1,71,000 मतं मिळाली। पुढे बाळासाहेब आंबेडकरांचं आपण जर बघितलं, आपल्याला माहित असेल का रिडल्स हे जे प्रकरण झालं होतं, म्हणजे रिडलचा जो मोर्चा मुंबईत निघाला होता आणि या रिडलच्या मोर्चामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाच्या सोबत बाळासाहेबांच्या नेतृत्वासोबत काम केलं आणि मुंबईमध्ये रिडलचा जो मोर्चा निघाला, म्हणजे आजपर्यंत असा मोर्चा निघाला नाही असं जे सांगितलं जातं, ह्या मोर्चातून सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते असतील, आंबेडकरी जनता असतील, तो मोर्चा निघाला आणि तो मोर्चा यशस्वी झाला, बाबासाहेब आंबेडकरांचा कुठलाही शब्द
त्या ग्रंथामधून काढल्या जाणार नाही असं महाराष्ट्र शासनाला भूमिका घ्यावी लागली आणि तो मोर्चा यशस्वी झाला. 1989 मध्ये पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांनी 1989 मध्ये पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामधून निवडणूक लढवली. या अकोल्या नगरमध्ये लढवल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांना अकोल्यामध्ये 1,32,242 मत लढवले. बघा 1,32,242. तिथे फुंडकर पांडुरंग फुंडकर बीजेपी यांना 3,22,384 तर आझर हुसेन यांना 1,71,015 जे काँग्रेसचे आहेत त्यांना मिळाले होते. 1991 ची लोकसभा येते. 91 च्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या जातींना सोबत घेतलं, अनेक छोट्या मोठ्या बहुजन समाजांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना मोठा वर्ग लाभला तिथे आणि छोट्या मोठ्या समाज घटकांना सत्तेच्या माध्यमातून त्यांना एक आशेचा किरण दिला की तुम्ही सुद्धा सत्ताधारी होता, तुम्ही सुद्धा सभापती होऊ शकता, तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकता. अशा प्रकारच्या सर्व जाती जमातच्या ज्याला मायक्रो कास्ट असं ज्याला म्हटलं तर अत्यंत छोट्या छोट्या जाती ज्या जातींचा कधीही कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेने विचार केला नाही अशा व्यवस्थेला बाळासाहेबांनी सोबत घेतलं आणि याचाच असा परिणाम झाला की बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे ज्या पद्धतीनं तिथे सर्व जाती जमातीच्या लोकांना घेऊन काम केलं त्यामुळं 1991 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पांडुरंग फुंडकर यांना बीजेपीचे 2,01,800 मते मिळाली. नंतर गणगे सुधाकर गणगे जे काँग्रेसचे होते त्यांना 1,56,000 मिळाली आणि बाळासाहेब आंबेडकर यांना भारिपचे जे होते त्यांना 1,36,000. बघा म्हणजे 1,36,000 म्हणजे बाळासाहेब आंबेडकर 1,36, 1,32, 1,78 म्हणजे 1,36,000 मते मिळाली. 1991 च्या निवडणुकीनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहित असेल की त्या काळात तिथे मकरम पवार सारखे जे बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांना आणलं आणि छोट्या मोठ्या जातींना कशा प्रकारचा न्याय मिळत आहे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांनी काम करून अनेक लोकांना त्यांनी तिथे सत्तेच्या माध्यमातून दिलं. 1993 च्या आपल्याला माहीत असेल जो किन्हवट पॅटर्न आपल्याला माहीत असेल म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा आई अकोला पॅटर्न मानला जातो आणि 1993 ला जो किन्हवट पॅटर्न आहे म्हणजे त्या किन्हवट पॅटर्न मध्ये एक आदिवासी अत्यंत तरुण कार्यकर्ता कुठलीही साधन सामग्री नाही, कुठलाही पैसा अडका नाही, केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकांनी एकत्र येऊन भीमराव केराम यांनी त्या काळामध्ये काँग्रेसचे उत्तमराव राठोड सारख्या मोठ्या नेत्याचा तिथे मोठ्या प्रस्थापित उमेदवाराचा पराभव हा भीमराव केराम सारख्या एका तरुण कुठलाही नाव गाव नसलेला परंतु एक फ्रेश चेहरा नवीन चेहरा त्यांनी भीमराव केराम सारख्या एक आदिवासी तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतल्या एका भीमराव केराम सारख्या एका तरुणांनी उत्तम राठोड यांचा पराभव केला आणि ही खऱ्या अर्थानं किन्हवट पॅटर्न आपल्याला समजला जातो. बाबासाहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे हे केवळ एका जातीसपुरत नाही, छोट्या मोठ्या आदिवासी असतील, वेगवेगळ्या बहुजन समाजातील छोट्या मोठ्या जाती असतील, अनेक वेळा त्यांच्यावर याच्यावर काही वेळा टीका पण होते. अनेक लोकांना बाळासाहेब तोपर्यंत त्यांनी कधीही त्यांची पर्वा केली नाही. छोट्या मोठ्या जाती धर्म सगळ्या जाती धर्मांना एकत्र करून त्यांना सत्तापर्यंत जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडून केवळ सत्ता नाही तर त्यांच्या प्रश्नावर उभे राहणं, मोर्चा आंदोलन करणं आणि मोर्चा आंदोलन करून बाळासाहेब आंबेडकरांनी त्या निवडणुकीमधून त्या लोकांना सत्तेच्या माध्यमातून त्यांना सत्ता देणं आणि त्या सत्तेच्या माध्यमातून आज आपण जर बघितलं तर अकोला पॅटर्न हा बघितला जातो. हा अकोला पॅटर्न म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीला एकत्र करून केलेलं ते एक वेगळं राजकीय म्हणजे समीकरण आहे, त्याला सोशल आपण इंजिनिअरिंग म्हणतो. हे जी सोशल इंजिनिअरिंग आहे ही बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केली असं म्हटलं तरी आपल्याला अतिशयोक्ती होणार नाही. 1996 साली जर आपण बघितलं तर 1996 साली रिपब्लिकन ऐक्य झालं होतं आणि या रिपब्लिकन ऐक्यामध्ये 1996 च्या रिपब्लिकन ऐक्यामध्ये याच्या पूर्वी 1995 मध्ये भारिप बहुजन महासंघाने ज्या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या
आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. काँग्रेसला काँग्रेस या 32 ते 40 अशा जागा आहेत तर त्या 32 ते 40 जागा भारिप बहुजन महासंघामुळे काँग्रेसला पराभूत होऊ लागला व्हावं लागलं. आणि याचा परिणाम आपल्याला माहित असेल की 1995 भाजप शिवसेना आली सत्तेमध्ये. 1996 पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्य झाले आणि रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर 1996 रिपब्लिकन ऐक्य झालं आणि ऐक्यातून ही निवडणूक लढवण्यात आली. म्हणजे त्यावेळेला कुठल्याही काँग्रेस बरोबर न युती करता स्वबळावर निवडणूक लढवण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना 2,12,041 मतं. म्हणजे एक बघा, पांडुरंग फुंडकर जे भाजपचे आहेत त्यांना 2,21,094 आणि बाळासाहेब आंबेडकर यांना 2,12,000. म्हणजे इथे जर आपण बघितले तर बाळासाहेब आंबेडकरांचा केवळ 9,000 पराभव झाला आहे. 1996 निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा केवळ जो पराभव झालेला आहे तो 9 ते 10 हजारांनी पराभव झालेला आहे, 9,000 पराभव झालेला आहे. आणि म्हणून ज्या पद्धत त्यावेळेला काँग्रेसला म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्याने, मग ईशान्य मुंबईमध्ये रामदासजी आठवले राहिले होते उभे, नंतर अमरावतीमध्ये रासू गवई होते, चिमूरमध्ये प्राध्यापक जोगेंद्र सवाडे कवाडे होते, आणि त्यावेळेला केवळ भारिप म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बहुजन महासंघ या तर्फे ही निवडणूक लढवली होती. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आरपीआयच्या चिन्हावर होते, लक्षात घ्या. त्यांनी भारिप बहुजन महासंघातर्फे निवडणूक लढवली तर आरपीआय. आणि त्यावेळेला 1996 ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाला जे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून उगवता सूर्य हे जे निवडणूक निश्चित म्हणजे प्रादेशिक पक्षाची मान्यता भेटली आणि उगवता सूर्य हे चिन्ह सुद्धा 1996 अत्यंत चांगल्या प्रकारे आरपीआयला जे मतदान झालं होतं त्याचा फायदा असा झाला होता की पक्षाची मान्यता प्रादेशिक मान्यता मिळाली होती. 1996 नंतर बाळासाहेबांनी 1998 पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक आपल्याला लढवलेली दिसते. 1998 काय झालं होतं, 1996 आरपीआयनं इतक्या जागा घेतल्या होत्या की त्याचा परिणाम हा काँग्रेसला झाला होता आणि काँग्रेस हे पराभूत झाले होते महाराष्ट्रामध्ये. केवळ 15 जागा मला असं वाटतं काँग्रेसला मिळाल्या असतील आणि याचा फटका काँग्रेसला बसला. आणि 1998 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बरोबर युती केली. त्यावेळेला सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे नेते होते सर्वांनी तेव्हा पाठिंबा दिला, काँग्रेस बरोबर युती केली. आणि या युतीचं असं झालं होतं की 1997 रामाबाई कॉलनीचं हत्याकांड घडलं होतं, याचा रोष आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे शिवसेना भाजपच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता आणि सर्वांनी मिळून सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस बरोबर युती केली. त्यावेळेला दक्षिण उत्तर मध्य मुंबईतून रामदास आठवले होते, नंतर अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर होते, चिमूरमधून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर होते आणि अकोल्यामधून बाळासाहेब आंबेडकर होते, अमरावतीमधून रासू गवई होते. हे 4 खासदार म्हणजे 4 जागा दिल्या होत्या काँग्रेसने त्यावेळेला, 4 जागा दिल्या आणि या 4 जागा जिंकल्या होत्या 1998 निवडणुकीमध्ये. या 4 सर्वसाधारण जागा होत्या आणि या सर्वसाधारण 4 जागांवर आरपीआयचा विजय झाला होता. यामध्ये जर आपण जर बघितलं तर आदर प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांना आरपीआयचे उमेदवार यांना 3,66,427 मत मिळाली होती. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना 3,66,427 मत मिळाली होती. पांडुरंग फुंडकर यांना 3,33,645 म्हणजे गेले 2 ते 3 निवडणुकीमधून जे पांडुरंग फुंडकर यांच्याकडून बाळासाहेब पराभूत होते. 1998 बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचा पराभव केला होता. इथे जर आपण एक लक्ष दिलं तर इथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता. म्हणजे अकोल्यामध्ये जर काँग्रेसचा उमेदवार नसेल तर थेट भाजप आणि भारिपमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या मध्ये जी लढत होते आणि याचा फायदा साहजिकच ते बाळासाहेब आंबेडकरांना होतो. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसल्या कारणामुळे थेट लढत ही
आरपीआय आणि भाजप मंडळी झाली आणि साहजिकच त्याचा फायदा हा बाळासाहेबांना झाला. 3,66,427 मतं ही बाळासाहेबांना मिळाली आणि जवळजवळ ते आपण जर बघितलं तर 33,000 मतांनी बाळासाहेबांनी हा पहिल्यांदा 1998 पहिला विजय हा बाळासाहेबांना मिळाला. म्हणजे 14 वर्षानंतर बाळासाहेबांचा हा पहिला विजय हा अकोल्यामध्ये झालेला आहे. यानंतर बाळासाहेबांनी आपल्याला माहित असेल की 98 जे वाजपेयींचं सरकार पडलं पुन्हा एकदा 1999 निवडणूक झाली आणि या 1999 निवडणुकीमध्ये आपल्याला माहित असेल की काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामधून शरद पवारांनी काँग्रेस सोडली त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस बरोबर युती केली आणि रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी बरोबर युती केली. या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर हे भारी बहुजन महासंघातर्फे उभे राहिले. त्यांच्या मागच्या दोन्ही निवडणुका ह्या 96 आणि 1998 निवडणूक ही आरपीआय मधून होती, परंतु 1999 निवडणूक त्यांनी भारिप बहुजन महासंघातर्फे लढवली आणि या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांना 1999 निवडणुकीमध्ये बाळासाहेबांना 2,72,243 मतं झालेली आहेत. बाळासाहेब आंबेडकरांना 2,72,243 आणि पांडुरंग फुंडकर जे भाजपचे आहेत त्यांना 2,63,000. म्हणजे इथे सुद्धा बाळासाहेबांचा अत्यंत निसटत्या म्हणल्या तर इथे विजय झाला. 8,000 मतांनी बाळासाहेब आंबेडकरांचा विजय झालेला आहे. या पुढच्या जर आपण निवडणूक जर बघितलं तर या पुढची जी निवडणूक झाली होती ती 2004 या 2004 निवडणुकीमध्ये 1996 नंतर 2004 निवडणूक झाली आणि या 2004 निवडणुकीमध्ये मी केवळ बाळासाहेबांनी लढवलेल्या निवडणुकीविषयी विचार करणारा करतोय. बाकी त्यांचे विविध राजकीय पक्ष इकडचं तिकडचं मी काही सांगत नाही, कारण ते आहे. 2004 पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर आणि तेव्हा संजय धोत्रे समोर आले. पांडुरंग फुंडकर तेव्हा नव्हते, निवडून म्हणजे निवडणुकीला उभे नव्हते आणि यामध्ये भाजपचे संजय धोत्रे यांना 3,13,000 आणि बाळासाहेब आंबेडकर यांना 1,87,000 आणि लक्ष्मणराव तायडे जे काँग्रेसचे होते ते यांना 2,06,000. म्हणजे 2004 लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा 3 नंबरला गेले, त्यांना 1,87,202 मते मिळाली. म्हणजे इथे पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार आलेला आहे आणि काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ म्हणजे अकोल्याचं जर तुम्ही जर बघितलं तर काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ या दोन उमेदवारांमध्ये मतांचं विभाजन होतं. भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसमध्ये विभाजन होतं आणि याचा फायदा थेट भाजपला मिळतो. आणि त्या निवडणुकीत सुद्धा आपण जर बघितलं तर काँग्रेस भारिपचं विभाजन झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना थेट फायदा भाजपचा उमेदवार निवडून आलेले आहे. 2004 नंतर 2009 निवडणूक आपण जर बघितली तर 2009 निवडणुकीमध्ये संजय धोत्रे यांना 2,87,526 आणि बाळासाहेब आंबेडकर यांना भारिप बहुजन महासंघ यांना 2,22,000 मतदान झालेलं आहे. 2009 बाळासाहेबांना 2,22,000 आणि संजय धोत्रे यांना 2,87,000 आले. इथे सुद्धा बाळासाहेब आंबेडकर 2 नंबरला आहेत आणि काँग्रेसचे जे बाबासाहेब धारेकर आहेत त्यांना 1,82,000. म्हणजे आपण जर बघितलं तर काँग्रेस भारिप तर इथं बघितलं तर 4 लाखापर्यंत जाते आणि काँग्रेसचा उमेदवार फक्त 60 ते 65 हजारा मिळते. म्हणजे काँग्रेस आणि भारिपचं हे जे विभाजन होते. 2014 जी निवडणूक आहे त्या 2014 निवडणुकीमध्ये पुन्हा संजय धोत्रे यांना 4,56,000 तर नंतर काँग्रेसचे हिदायत पाटील त्यांना 2,53,356 आणि बाळासाहेब आंबेडकर यांना 2,38,000. म्हणजे पुन्हा इथे बाळासाहेब आंबेडकर 3 नंबरला आहेत, काँग्रेस 2 नंबरला आहेत
आणि संजय धोत्रे हे निवडून आलेले उमेदवार आहेत. 2009 नंतर जर आपण 2014 मध्ये 2019 मध्ये जर आपण जर बघितलं तर 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आणि ते दोन ठिकाणी उभे राहिले होते. अकोल्यामध्ये होते आणि दुसरे ते याच्यामध्ये होते सोलापूर मधून. 2019 निवडणुकीमध्ये संजय धोत्रे जे अकोल्यामधून बाळासाहेब उभे होते तिथे 5,54,597 मत मिळाली होती आणि बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते त्यांना 2,78,848 मते मिळाले होते. तर 2019 मध्ये सोलापूर मध्ये जय सिद्धेश्वर स्वामी जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 5,24,985, सुशील कुमार शिंदे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 3,66,377 आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे त्यांना 1,70,000 मत मिळाले होते. हा मी तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचा 1984 ते 2010 त्यांनी ज्या लढवलेल्या ज्या 10 लोकसभा आहे म्हणजे 2019 पर्यंत यांचा मी तुम्हाला त्यांच्या मतांसह मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाळासाहेब दोन वेळा निवडून आले. 1990 ते 1996 मध्ये बाळासाहेब आंबेडकर हे राज्यसभेवर राज्यसभेचे सदस्य होते. त्या काळातील जनता दल असेल किंवा विश्वनाथ प्रताप सिंग असतील त्यांनी बाळासाहेबांना राज्यसभेवर संधी दिली होती. आणि मग आपण जर असं जर विचार केला की बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी जे राजकारण केलं म्हणजे मला असं वाटतंय की जर याचं अनालिसिस जर एक राजकीय विचाराने केलं तर 1984 पासून तर 2019 10 लोकसभा त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. परंतु ह्या 10 लोकसभा असेल किंवा नांदेडची पोटनिवडणूक असेल किंवा सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ असेल त्यांनी कधीही 1,00,000 कमी मतदान घेतलं नाही हे प्रकर्षाने आपल्याला दिसून येते. म्हणजे सोलापूर मधून त्यांनी 1984 पासून तर 2019 पर्यंत ते निवडणूक लढवतात. मला वाटतं की सलग 10 वेळा म्हणजे 10 पैकी ते 2 वेळा जिंकलेत, 8 वेळा पराभूत होऊन सुद्धा त्यांचं मतदान हे 1,00,000 कमी आलं नाही. म्हणजे मला वाटतं की मी अशा अनेक खासदार मी एक राजकीय विश्लेषक असणारे बघितले की 5,00,000 मिळालेली जे खासदार असे निवडून आलेले खासदार जेव्हा पुढच्या निवडणुकीत त्यांना 40,000-50,000 सुद्धा मतदान होत नाहीत असे अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. पण बाळासाहेब आंबेडकरांनी मागील 10 वर्षांमध्ये बरोबर 10 निवडणुकीमध्ये 1,00,000 कमी त्यांचं कधीही मतदान आलं नाही, घटलं नाही. हा त्यांनी अकोल्यामध्ये जो अकोला पॅटर्न आपल्याला म्हणतो ज्या छोट्या मोठ्या जाती त्यांनी ज्या त्यांना सत्तेची पदं दिलेली आहेत, छोट्या मोठ्या जातीला त्यांनी संधी दिलेली आहे आणि छोट्या मोठ्या जातीला त्यांनी सत्तेची पदं दिली म्हणजे कुठल्या छोट्या जाती त्यांना कधी सभापती किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल आणि अशा प्रकारचं त्यांनी जी सत्तेची पदं दिलेली आहेत आणि म्हणून तिथल्या सगळ्या जाती धर्माचा जो मतदार आहे तो प्रकाश आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपल्याला दिसून येतो. तर आता तिथे की जो काँग्रेस आहे आणि भारिप बहुजन महासंघ आहे दोघांचा जो मतदार जो आहे हा जवळजवळ एकत्र एकच विचाराचा असला किंवा असल्या कारणामुळे किंवा समान घटक असल्या कारणामुळे ह्या दोघांची मतांचे दोघांच्याही मतं ही आहेत की दोघांची मतं विभाजित होतात आणि याचा थेट फायदा भाजपला होतो. मी अकोला पॅटर्न हा एक लेख लिहिला होता बाळासाहेब आंबेडकरांवर. तसे मी बाळासाहेब आंबेडकरांच्या अनेक मुलाखती मी घेतलेल्या आहेत, अनेक वेळा त्यांच्याशी माझी भेट होते. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकर खूप अहंकारी आहेत, बाळासाहेब आंबेडकर हे कोण आहेत. मला असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकरांचं जे गूढ व्यक्तिमत्व आहे ते समजायला खूप उशीर लागेल. कारण बाळासाहेब समजणं हे खूप चांगल्या लोकांना माहीत नाही, अनेकांना त्यांचे वेगवेगळे पैलू आढळतात परंतु त्यांचं गूढ व्यक्तिमत्व हा मी शब्द जाणीवपूर्वक हे वापरला आहे की ते समजायला खूप वेळ लागतो आणि ते समजल्यानंतर मग तो ऑटोमॅटिक बाळासाहेब आंबेडकर हा कसे आहेत ते लस समजतं.
आणि म्हणून मी एक लेख लिहिला होता बाळासाहेब आंबेडकर, थोडस त्याचं मी हे करतो की सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने अनेक वर्षे वंचित ठेवलेल्या जाती समूहांना संघटित करून सत्ता हवी हक्काची भीक नको सत्तेची हा स्वाभिमानी विचार बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये रुजवून आपणही सत्ता काबीज करू शकतो हे प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून देऊन बहुजनांमध्ये ठाम विश्वास निर्माण केला. लोकशाही व्यवस्थेत औपचारिक सत्तेमध्ये सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळावा, औपचारिक सत्तेचा लाभ सर्व समाज घटकांना व्हावा व त्यांना सामाजिक न्याय मिळावा, तसेच औपचारिक सत्तेचा समाजशास्त्रीय चेहरा मोहरा समाजाच्या प्रत्येक रूपाशी मिळता जुळता व लोकशाही सुसंगत असावा, तसेच निर्णायक सत्तेचे स्वरूप बहुजनांना अनुकूल व्हावे आणि समाजातील अन्याय व प्रतिकार विषमतेचा करणे शक्य व्हावे हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी प्रभावीपणे मांडला. अभिजन वर्गाकडून बहुजन वर्गाकडे व राजकीय सत्ता आणता येते हे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्नच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. किनवट येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भीमराव कदम यांच्या रूपानं विधानसभा पातळीवर आणि अकोला येथे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत व महानगरपालिका पातळीवर यश मिळवून बहुजनांमध्ये सत्तेचा सहभागाचा मार्ग दाखवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. सर्व छोट्या मोठ्या जातींना एकत्र करून सत्तेचे दार खुले करणारे प्रकाश आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात रुजावा असे अनेक बहुजनांची प्रबळ इच्छा असली तरी प्रस्थापित पक्ष व बहुजनांच्या सत्तेच्या राजकारणाला खीळ घालायचं काम करीत आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर कसा मार्ग काढतील आपल्याला बघू. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं जे राजकारण आहे, मला वाटतं की त्यांच्यावर अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होतात, म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु त्यांनी कधीही आरोप प्रत्यारोपाकडे लक्ष दिलं नाही. ते सरळ असते, त्यांचा एक महत्वाचं म्हणजे त्यांचं जे ध्येय म्हणजे कठोर ध्येय असेल किंवा कर्तव्य कठोर ज्याला म्हटलं किंवा त्यांचं जे ध्येय आहे ध्येयनिष्ठ आहे ते ध्येय नसल्यानंतर ते कधीही टीका टिप्पणी करत नाही, म्हणजे कोणाच्या टीका टिप्पणीला महत्व देत नाही. आणि त्यांनी एखादं घेतलेलं काम असेल, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज त्यांना 2019 जवळजवळ 40 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत आणि म्हणून आज प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण आहे हे राजकारण जे वंचित घटक आहे त्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या त्यांच्या एकदम अत्यंत त्यांना सोबत असणाऱ्या त्यांच्या सहचारींनी त्यांच्या सहचारींनी ह्या त्यांच्या सोबत आहे. त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर ह्या सुद्धा त्यांच्या अंजलीताई मॅडम म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या सहचारिणी अंजलीताई आंबेडकर असतील, त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर असतील. म्हणजे सुजात आंबेडकरांनी असं सांगितलं जातं की वंचित बहुजन आघाडीच्या जे बरंचसं असं त्यांनी ज्याला बिहाइंड कर्टन म्हणतात म्हणजे पडद्यामागे राहून त्यांनी खूप महत्वाची भूमिका सुद्धा सुजात आंबेडकरांनी केलेली आहे. किंवा आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी सुद्धा 2019 लोकसभेमध्ये म्हणजे अकोल्यामध्ये आणि जेव्हा सोलापूरमध्ये बाळासाहेब दोन ठिकाणी उभे होते त्या दोन ठिकाणी एक त्यांनी सुद्धा त्या लिडिंग आदरणीय अंजलीताई आंबेडकर ह्या तर पहिल्यापासून सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि यानंतर त्या राजकारणामध्ये त्यांना सामाजिक कार्य जास्त आवडतं, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा बराचसा वावर आहे. आणि असे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं अनेक विविध पैलू आहेत, परंतु मी केवळ लोकसभेचा आढावा त्यांच्या लढवलेल्या त्यांनी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून या सर्व त्यांच्या संसदीय राजकारणामध्ये त्यांनी शेतमजूर असेल शेतकामगार असेल नंतर तुमचा गायरान जमिनीचा विषय असेल नंतर भूमिहीनांची जमीन भूमिहीनांचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. आणि त्यांचं जर त्यांचं भाषण असेल किंवा त्यांचं जे मुलाखती असेल किंवा त्यांचे असेल त्यांचा लढा हा केवळ हाच म्हणजे हजारो वर्ष सत्तेपासून वंचित असलेला जो समाज घटक आहे ज्या जातीकडे तरी या प्रस्थापित व्यवस्थेने लक्षच दिलं नाही, ज्या जाती हजारो वर्ष सत्तेपासून वंचित आहेत यांना न्याय कसा मिळावा याच माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर आपलं राजकारण करतात. अनेक वेळा असं सांगितलं जातं
की बाळासाहेब आंबेडकरांनी जर सत्तेच्या बाजूकडून जर म्हणजे ज्यांची सत्ता आज जसं काय अनेक नेते ज्या जे सत्ते म्हणजे ज्या सत्तेच्या बाजूकडून राहिले असते तर बाळासाहेब आंबेडकर ही सुरुवातीपासून तर आतापर्यंत लाल दिव्याच्या म्हणजे त्यांना केंद्रातलं सर्व म्हणजे मोठं असं मंत्रिपद मिळालं असतं परंतु त्यांनी कधीही मंत्रिपद वगैरे हे केलं अत्यंत साधी राहणी म्हणजे मला अनेक वेळा असा विचार कर बाळासाहेबांशी मुलाखत झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे पुणेच्या पुणेला जाताना एशियाड बसमधून सुद्धा जाताना बघितले मी अनेक वेळा त्यांच्याबरोबर त्या गाडीमध्ये सुद्धा त्यांना घेऊन गेलेलो आहे म्हणजे अशा प्रकारे अत्यंत सामान्य साधा जे साधा नेता म्हणजे अत्यंत एकदम राहणी साधी राहणी आणि उच्च विचार म्हणजे जे रीती जी राहणी साधी असली तर लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे परंतु जातीयवादाच्या विरोधात धर्मांतरताच्या विरोधात भांडवलदार असतील उद्योगपती असतील यांच्या विरोधामध्ये कणखर लढणारा नेता म्हणून आदरणीय बाळासाहेबांकडे संपूर्ण देश बघतो अर्थात ते महासुरे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि साहजिकच त्यांचा बाबासाहेबांचं जो विचार आहे बाबासाहेबांचं कार्य आहे ते त्यांच्या संपूर्ण रक्तामध्ये भिनलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आज 10 मे हा त्यांचा वाढदिवस आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्णय केलगार या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण हा व्हिडिओ सगळा संपूर्ण बघा आपण इतरांनाही पाठवा तसेच पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो विनंती करतो की आपण निर्णय केलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओ जे आहेत ते असे तर राजकीय चांगले विचाराचे आहेत आपण पुन्हा पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद.